नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पोलादपूर तहसील कार्यालयात अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे मनसे आक्रमक झाली. पोलादपूर तहसील कार्यालयात अधिकारी यांना सकाळी 9 कामावर हजर राहणे अपेक्षित असताना अधिकारी 12 हजर राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे ग्रामस्थ यांना अधिकारी यांची कामासाठी वाट पाहावी लागते. संबंधित अधिकाऱ्याला मनसेचे राज पार्टे यांनी पोलादपूर तहसील कार्यालयात जाऊन आक्रमक होत जाब विचारला. किती आठवड्यातून 3 का पळतो? अर्ध्या दिवसांनी आठवड्यातून 3 अर्ध्या दिवसांनी घरी जातो. बापाच आहे तुझ्या? बापाच आहे का? माझा आलाय तुला सरकारी पैसा खाऊन? टायमावर काय येत नाही त्याचं उत्तर दे. डोक्याचे रे सरकवू नको. समजलं ना? तू सरकारी अधिकारी तुझ्या घरचा. ही लोक सगळे 7 गाडीनी 9 गाडीनी येतात. तू जर वेळेवर आला असता 12 गाडीने घरी नाही जाणार ती लोक. कशाना समजतो स्वतःला? काय तुमच्यावरती बोलणारे कोण नाही म्हणून मस्ती आली का तुम्हा लोकांना? तू टायमावर येत का नाही सांग. सोडून दे ना एवढी मस्ती आली तर. तू रिपोर्टिंग कोणाला करतो? रिपोर्टिंग कोणाला करतो? इथे तुझा रिपोर्टिंग बॉस कोण आहे? कोण बोलव त्याला? त्यांची रिपोर्टिंग कोण आलं मॅडम ने? त्याच्यानंतर इतर 2-3 दिवस जे काही 12 तो माणूस घेत नाही. आम्ही लोक किंवा शेतकरी लोक सकाळी 7 एसटी किंवा 9 गाडीने येतात. हा माणूस 10 वेळेवर आला तर मॅडम 12 जातील की नाही लोक घरी आपल्याकडे 12 एसटीनी? मग आता त्या तोंडातून शब्द निघत नाही म्हणजे यांच्यावरती धाक नाही कोणाचा? ठीक नाही. त्याच्यावरती ऍक्शन घ्या. काय ऍक्शन घेणार ते आम्हाला सांगा तुम्ही. पण तो आला लेट का तुम्ही विचारा तरी. आम्ही पब्लिक म्हणून आम्हाला अधिकार आहे ना. मग एवढे दिवस मॅडम मी आता बोलतोय म्हणून मग तुम्ही एवढे दिवस ऍक्शन का नाही घेतली? हा करतोय. मला अधिकार आहे पब्लिक म्हणून. मला अधिकार आहे. मला सांगा जेव्हा मी आवाज उचलतोय तेव्हा तुम्ही बोलतोय मी ऍक्शन घेतो. हा माणूस रोज 12 नंतर येतो. गुरुवारी वगैरे दुपारचा पळून जातो. मग तेव्हा तुम्ही ऍक्शन का नाही घेतली? म्हणजे जेव्हा पब्लिक कोण उघडत नाही तोपर्यंत तुम्ही चालणार असता वेगळी? हे आमच्या पैशातून आमच्या टॅक्स मधून पगार घेतात सगळे लोक. वादळवारा लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.